नमस्कार। महिला आणि बाल विकास मंत्रालय भारत सरकारतर्फे 1 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर हा राष्ट्रीय पोषण महिना म्हणून साजरा केला जात आहे। त्या अनुषंगाने नाशिक नागरी विभाग 1 व 2 मधील अंगणवाडी सेविका व मनपाशाळा क्रमांक 39 यांच्या संयुक्त विद्यमाने पोषण आहार जनजागृती घेण्यात आली। त्यावेळी अंगणवाडी सेविकांनी विद्यार्थ्यांना पोषण आहारासंबंधी मार्गदर्शन केले। आम्ही एकत्रित बाल विकास सेवा योजने अंतर्गत पोषण अभियान हे राबवतोय आम्ही सध्या। त्यात आम्ही हेल्पलाईनला तयार केलेले आहे। ह्याला नेमकं काय केलेलं आहे तुम्हाला पण कळत नसेल, काय केलेलं आहे दिसत आहे पण काहीतरी आहे तुम्हाला वाचता येत आहे पण काय केलेलं आहे बघत पुढच्या मुलांना दिसत असेल ना। डायरिया, ॲनिमिया, रक्तक्षय, पोषण माह अभियान आणि आपली स्वच्छता पौष्टिक आहार पौष्टिक आहाराबद्दल खाल्लं तर माझी पोळी खाली खाल्ली त्याच्यात त्याची चव तुला उलट याच्यापेक्षा जास्त चांगली लागेल। शरीरासाठी पण ते उपयुक्त आहे। हे काही उपलब्ध कमी आहे याच्यात काहीच घटन जीवनसत्व वगैरे काहीच नसतं। मला राजगिऱ्याचा लाडू देत जाईल ना, लाडू देत जाय मला एक काय वय की दोन देतला रोज राजगिऱ्याचा लाडू कुरकुऱ्याचा लाडू आपलं म्हणजे खिचडी उसळ हे सर्व तुला देत जाईल। आई आई मला खूप भूक लागली ग, मला मॅगी खायला दे बघा आता दे लवकर लवकर दे, खूप भूक लागली मला मॅगी खायची। डाळ पोळी आणि भाजी आहे, नको मला भाजी लागली नको मला मॅगीच खायची। हे बघ आपल्या घरात चिपूची भाजी पालकाची भाजी असते, चिपूची भाजी पालकाची भाजी पोळी आहे ती डब्यात। मला ती काही आवडत नाही, मला नाही मॅगीच आवडते नाही। तिला रोज भाजी पोळी देता कुरकुरे खाय हे मॅगी खायची नाही। अहो मॅडम मला मॅगीच आवडती, भाजी पोळी आवडतच नाही मला। मॅगी खाल्ल्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता होते, रोज पोळी भाजी आई चौरस आहार घेतला पाहिजे। मागशील का मागशील आता परत आहे ना बाबी जीवनाची माता होणार आहे त्याच्यासाठी तुला सांगा बाई सांगा तिला सांगा त्याच्यासाठी तू आहार घ्यायला पाहिजे सारखी मॅगीवरच धडा धरते ती पोरगी। भाजी पोळी खायला नावच घेत नाही। परत मागशील का तू आता परत आधी पाच मिळणार नाही। जर तू असं जर भाजी पोळी नाही खाल्ली तर मी परत मॅडमना बोलवेल। आता भाजी पोळीच खाईल, फळ खाईल, मॅगी खाणार नाही। राजगिऱ्याचा लाड हा तो खूप छान असतो, म्हणजे खाल्ला ना असा पटकन दातांनी तुटला जातो आणि त्याच्यातून जे लोह मिळतं ना ते लोह आपल्या शरीराला कशाला मदत करतं, लोह हिमोग्लोबिन कशाला सगळ्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी हिमोग्लोबिन काम करतं। पौष्टिक आहारामध्ये आपण सगळ्या प्रकारचा आहार घेतला पाहिजे। मग फक्त मला भातच आवडतो मग मी फक्त भातच खाणार म्हणतात का तुम्ही असं घरी आईला म्हणतात ना म्हणतात मला माहिती आहे। मग एखादा म्हणतो फक्त मला भाजी पोळीच आवडते तो भात नको मला, असं नाही। आपण भात पण खायचा आहे आपण भाजी पोळी पण खायची आहे। जर घरात आई लिंबू आणत असेल तर आईला सांगायचं आहे तू मला चिप्स नको आणू पण हे 10 रुपये माझी कालची नाचची घे आणि 2 लिंबू घेऊन ये, मी लिंबू सरबत करून पीन बरोबर आहे, म्हणजे माझ्यामध्ये व्हिटॅमिन सी जाईल। हां व्हिटॅमिन सी कशाला मदत करतं, आपल्या त्वचाला त्वचा छान राहण्यासाठी व्हिटॅमिन सी आपल्याला मदत करतं। जी नारंगी पिवळ्या रंगाची फळं असतात त्याच्यामधून आपल्याला व्हिटॅमिन ए मिळतं। मग व्हिटॅमिन एमुळं काय होतं, आपली नजर चांगली होते, नजर तीक्ष्ण होते, नजर सुधारते। काही मुलं बघितले असतील तुम्ही की लहान वयातच त्यांना चष्मा लागलेला असतो, बघितलेत का अशी? हां मग तो चष्मा का लागतो, व्हिटॅमिन एच्या कमतरतेमुळे। तुमच्यासोबत बाळ असेल ना घरी तर आईला विचारायचं आई आपल्या छोटूला तू गोवरची लस दिली का ग, माई म्हणेल हां पण तू का विचारतो रे,
कारण नवव्या महिन्यात बाळाला, 9 महिन्याच्या बाळाला गोवरची लस दिली जाते आणि गोवरच्या लस सोबत व्हिटॅमिन ए चा 1 चमचा 5 ml औषध त्या बालकाला दिला जातो। मग तुम्ही तुमच्या घरी शेजारी पाजारी छोटे बाळ असतील ना, मग त्या आईला विचारायचं हे बाळ किती महिन्याचं आहे, मावशी ताई आपण म्हणतो ना काकू मावशी, मग त्या आईने सांगितलं की माझं बाळ 9 महिन्याचं आहे, पण तू का तिथे विचारतो, ती बाई प्रश्न विचारेल ना, आई विचारेल ना तुम्हाला किंवा ती शेजारची बाई विचारेल काकू विचारेल, नाही आम्हाला आज सांगितलंय की 9 महिन्याच्या बाळाला कोणती लस दिली जाते गोवरची आणि गोवरच्या लस सोबत कोणतं व्हिटॅमिन ए चं औषध दिलं जातं आणि व्हिटॅमिन ए आपल्याला कशाला उपयोगी पडतं, डोळ्यांसाठी, कशासाठी, डोळ्यांसाठी।